जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत जय योगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनी तन्वी राजेंद्र पवार हिने 17 वर्षाच्या आतील वयोगटात प्रथम क्रमांक मिळवला असून शांतिनिकेतन प्राथमिक विद्या मंदिराची विद्यार्थिनी पिहू राजेंद्र पवार हिने 14 वर्षे आतील मुलींच्या गटात द्वितीय क्रमांक मिळवला आहे. तन्वी आणि पिहू या दोघी बहिणी आहेत. दोन्ही बहिणींचे संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व प्राचार्य रावसाहेब केडी पाटील आणि शिक्षकांनी अभिनंदन केले. अमळनेर शहरातील प्रताप महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने एक पेड माके नाम या उपक्रमाअंतर्गत वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण संवर्धनासह मातांच्या सन्मानार्थ महाविद्यालयातर्फे झाडे लावण्यात आली. यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष डॉक्टर संदेश गुजराती, बजरंग अग्रवाल, योगेश मुंदडे, डॉक्टर अनिल शिंदे, हरी भिकावानी, नीरज अग्रवाल, प्रकाश मुंदडे, माधुरी पाटील, विनोद अग्रवाल यांच्यासह प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अरुण डी जैन व डॉक्टर धीरज वैष्णव उपस्थित होते. महाविद्यालयाच्या प्रांगणात सायप्रस, फॉक्सटेल पाम, अरेका पाम यांसारख्या झाडांची लागवड करण्यात आली. भारतात लोकशाही आहे. वयाची 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मतदार आपला प्रतिनिधी निवडणुकीच्या माध्यमातून निवडून देतात. मात्र ही निवडणूक प्रक्रिया कशी राबवली जाते याची उत्सुकता विद्यार्थ्यांना असते. शालेय विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रिया समजावी यासाठी अमळनेर तालुक्यातील पातोंडा येथील श्री दत्त विद्या मंदिर शाळेत 7वीचा वर्गमंत्री आणि मंत्रिमंडळाची निवडणूक प्रक्रिया भारतीय निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या नियमाप्रमाणे घेण्यात आली. यासाठी 10वीच्या विद्यार्थ्यांना निवडणूक निर्णय अधिकारी बनवण्यात आले. त्यात मुख्य निवडणूक अधिकारी, केंद्राध्यक्ष, पोलिंग अधिकारी 1 ते 3 बनवून त्यांना रितसर निवडणूक घेण्याचे प्रशिक्षण घेण्यात आले. काही विद्यार्थ्यांना उमेदवारांचे प्रतिनिधी करण्यात आले, तर इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांना जे मतदार होते त्यांना मतदान कसे घेतले जाते याची माहिती दिली. वर्गमंत्रीसाठी 9 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली, त्यानंतर मतमोजणी करून निवडून आलेल्या उमेदवारांना विजयी झाल्याचे प्रमाणपत्रे देण्यात आले. सदर प्रक्रिया इयत्ता 7वी ब च्या वर्ग शिक्षिका सुनंदा पारधी मॅडम यांच्या सहकार्याने, तर ज्येष्ठ शिक्षक प्रदीप रामदास लोहारे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आला. वर्गमंत्री निवडून आलेले हर्षल कैलास पाटील आणि उपवर्गमंत्री धनश्री पूनमचंद मोतीराळे यांचे मुख्याध्यापक प्रदीप शिंगाने, व्ही सी पाटील आणि शिक्षक वृंदांनी अभिनंदन केले. प्रास्ताविक श्री प्रदीप लोहारे यांनी केले. सूत्रसंचालन अमित पवार यांनी केले. निवडणूक प्रक्रियेत या विद्यार्थ्यांनी पुढील पदे भूषवली. मुख्य निवडणूक अधिकारी निशा भोई, केंद्राध्यक्ष दिशा सूर्यवंशी, मतदान केंद्राधिकारी रोहिणी भोई, प्रियंका भोई, पूनम सोनवणे, गायत्री पाटील, तेजस्विनी बिरारी, तनुजा पाटील, प्रियंका पाटील, भाग्यश्री सोनवणे, पत्रकार म्हणून विद्यार्थी तृप्ती बैसाने, अश्विनी पाटील, तर महिला पोलीस अधिकारी म्हणून दिव्या रणदिवे, पुरुष पोलीस अधिकारी म्हणून जिगर सूर्यवंशी, हर्षल पाटील, सचिन पारधी, रोहित रणदिवे हे विद्यार्थी सहभागी होते. सुरुवातीपासून इयत्ता 7वी या ठिकाणी क्लास टीचर संविधानकार परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधाना अंतर्गत लोकशाहीमध्ये निवडणुका कशा होतात हे विद्यार्थ्यांना कळलं पाहिजे. त्यासाठी हा वर्गमंत्री मान्यता निवडणुका कार्यक्रम आम्ही अनेक वर्षापासून या ठिकाणी राबवतो आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना लोकशाहीमध्ये मतदान कसं होतं हे विद्यार्थी याच्यातून शिकतात. प्रताप तत्वज्ञान केंद्र व गुजरात महिला हाऊसिंग ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने प्रताप तत्वज्ञान केंद्र परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी योगेश मुंदडा, हरी भिकावानी, तहा बुकवाला, अभिजित भांडारकर, प्राध्यापक AM जैन, गुजरात महिला हाऊसिंग ट्रस्टच्या चारुताई कैलास कड, सुन्नाबी शेख रशीद व प्राध्यापक दिलीप भाऊसार हजर होते. तसेच गुजरात महिला हाऊसिंग ट्रस्टचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक डॉक्टर राधिका पाठक यांनी केले, तर सूत्रसंचालन सुवर्णा रायगडे यांनी केले. आभार प्रदर्शन प्राध्यापक दिलीप भावसार यांनी मानले.
अमळनेर ते धुळे रस्त्यावरील डांगर गावाजवळ झालेल्या अपघातात एक जण मयत झाल्याची घटना उघडकीस आली आहे. नावरा तालुका धुळे येथील धनराज भिकन पाटील वय वर्ष 40 हा MH18BS1189 या वाहनाने दुपारी 2:45 धुळेकडून अमळनेरकडे जात असताना डांगर गावाजवळील नाल्याच्या कठड्याला जोरात मोटरसायकल धडकल्याने त्याचा भीषण अपघात झाला. डांगर ग्रामस्थांनी धनराज याचे काका अशोक पाटील यांना कळविले. अशोक पाटील यांनी गावातील काही लोकांना सोबत घेत धनराज याला अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी केली असता मृत घोषित केले. अशोक पाटील यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हेड कॉन्स्टेबल कैलास शिंदे करीत आहेत. अमळनेर शहरात प्रथमच कुणबी पाटील समाजाचा समाज मेळावा 8 सप्टेंबर रोजी ठगुबाई रिसॉर्ट येथे पार पडला. यावेळी महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री नामदार अनिल भाईदास पाटील, खासदार स्मिता वाघ उपस्थित होते. यावेळी विद्यार्थी गुणगौरव व ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. अमळनेर तालुक्यातील धार येथील अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन संसार थाटणाऱ्या मांडळ येथील आरोपीला मारवड पोलिसांनी अटक केली असून मुलीच्या जबाबावरून मुलाविरुद्ध पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. धार येथील एक अल्पवयीन मुलगी बसने शिक्षणासाठी अमळनेरला एजा करीत होती. अशा तिची ओळख मांडळ येथील दीपू जगदीश पाटील या तरुणाशी झाली. त्यांचे दोघांचे प्रेम जुळले. मुलीने आपल्या बापाचा नंबर मुलाला दिला. बापाच्या मोबाईलवर नेहमी बोलणे होत असल्याचे मुलीच्या भावाला कळले होते. त्याने तिला रागावल्याने मुलीने दीपूला 13 जून रोजी सकाळी 9 फोन करून सांगितले की माझा भाऊ मला रागवतो, मला येथून काढ. त्यानुसार मुलाने तिला पळवण्याचा प्लॅन केला. मुलीने दुपारी शिकवणीच्या फीसाठी 3000 रुपये घरून नेले. दोघेजण अमळनेरहून बसने चोपडा येथे गेले. तेथे भाऊ बहीण असल्याचे सांगून खोली भाड्याने घेतली. तेथे शारीरिक संबंध झाले. तेथून दोघे जळगाव येथे गेले. जळगावला लॉजवर मुक्कामी थांबले. तेथेही शारीरिक संबंध झाले. तेथून दोघे रेल्वेने नागपूरला गेले. लागलीच नागपूरहून हैदराबादला गेले. हैदराबादला 2 दिवस स्टेशनवर काढून दीपूने मजुरी कामाचा शोध घेतला. मात्र काम मिळाले नाही म्हणून ते दोघे ट्रकने तैरुपाल गावी गेले. त्या ठिकाणी MIDC भागात काम शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र तेथेही काम मिळाले नाही म्हणून दोघेही पुन्हा रेल्वेने कोल्हापूर येथे आले आणि बसने नागाव गावाला आले. तेथे एका शेतकऱ्याकडे कामाची मागणी केल्यावर शेतकऱ्याने त्यांना शेतात काम दिले व त्याने शेतातील पत्र्याचे घर बिना भाड्याचे राहायला दिले. तेथेच राहून दोघेही शेतात काम करू लागले. त्या ठिकाणी दोघांमध्ये पतीपत्नीप्रमाणे शारीरिक संबंध झाले. इकडे मुलीच्या वडिलांनी हरवल्याची नोंद केली होती. पोलिसांनी तांत्रिक यंत्रणा वापरून मुलाचा पाठलाग सुरूच ठेवला होता. सहाय्यक पोलीस निरीक्षक जी भाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल सुनील तेली यांनी सैराट प्रेमी युगुलाचा शोध घेतला. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोली MIDC पोलिसांच्या मदतीने या प्रेमी युगुलाला ताब्यात घेऊन मारवड येथे आणण्यात आले. मुलीने दिलेल्या जबाबावरून दीपू विरुद्ध पोस्को व भारतीय दंडविधान 376 प्रमाणे बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला असून आरोपीला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मुलीची वैद्यकीय तपासणी करून तिला जळगाव येथे महिला बाल सुधागृहात रवाना करण्यात आले आहे.